गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू। पुन्हा एकदा मी आपणा सर्वांचे या ऑनलाईन लेक्चर्स मध्ये स्वागत करतो। आपण इयत्ता 10वीच्या भूगोल विषयातील पाठ 3 प्राकृतिक रचना व जलप्रणाली हा पाहतोय पाहत होतो, बरोबर। त्याचे काही पार्ट्स आपण याच्या पाठीमागे पाहिलेले आहेत, हा त्याचा पुढचा पार्ट पाहतो। या एका चॅप्टरला जास्तीत जास्त पार्ट्स लागत आहे, बरोबर। पण एका चॅप्टरला जास्त पार्ट का लागत आहे याचं रिझन पण मी तुम्हाला याआधी बोललोय, पुन्हा त्याच्यावर बोलायची गरज नाहीये। कारण की हा पार्ट जो आहे, हे प्रकरण जे आहे ते खूप महत्वाचं प्रकरण आहे, कारण याच्यावर पुढची सगळी डिपेंड्स आहे, सगळी प्रकरणं ही डिपेंड आहेत, त्याच्यामुळे या प्रकरणावर फोकस करावं लागणार आहे। म्हणून याचे जास्तीत जास्त पार्ट होत आहे, बरोबर। म्हणून हा जवळपास 5वा 6वा पार्ट आपण पाहत असेल याच प्रकरणाचा, ओके। हरकत नाहीये, आपण भारताची प्राकृतिक रचना पाहू लागलेलो होतो। भारताची प्राकृतिक रचना, भारताच्या प्राकृतिक रचनेचे आपण मुख्यतः 5 विभाग केलेले आहेत। भारताची जी प्राकृतिक रचना आहे, या भारताच्या प्राकृतिक रचनेचे 5 विभाग आपण केलेले आहेत, बरोबर। ज्याच्यामध्ये हिमालय आपण म्हणला होता, त्यालाच आपण उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश असं पण म्हणू शकतोय। एक काय हिमालय, त्यालाच उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश असं सुद्धा म्हणू शकतो। त्यानंतर आपण दुसरा पाहिला होता उत्तर भारतीय मैदाने किंवा उत्तरेकडील मैदानी प्रदेश असं पण म्हणू शकतो। उत्तर भारतीय मैदाने, उत्तरेकडील मैदानी प्रदेश असं सुद्धा याला म्हणू शकतो। तिसरा आहे द्वीपकल्प, तिसरा आहे द्वीपकल्प, बरोबर। हे जे तिसरा द्वीपकल्प आहे, ते द्वीपकल्प आपल्याला पाहायचंय, कारण हे जे दोन आहेत ते दोन या आधी आपण पाहिले। कोणते कोणते? हिमालय आणि उत्तर भारतीय मैदाने किंवा उत्तरेकडील मैदानी प्रदेश, हे जे दोन आहेत, हे दोन प्राकृतिक विभाग आपण या आधीच्या पार्ट मध्ये अभ्यासले आहे, बरोबर। आता आपल्याला काय करायचं आहे, तिसरा जो आहे याच्यातला विभाग द्वीपकल्प हा पाहायचा आहे, त्यालाच आपण द्वीपकल्पीय पठारी प्रदेश असं पण म्हणतोय, लक्षात घ्या। यालाच काय म्हणतोय, द्वीपकल्पीय पठारी प्रदेश असं पण म्हणतो, किंवा भारतीय द्वीपकल्प द्वीपकल्पीय पठारी प्रदेश असं पण म्हणता येऊ शकतोय, ओके। मी एकाच विभागाला ही अजून वेगळी नावं का सांगतोय, तुम्हाला लक्षात यावं। किंबहुना कधी जर तुम्हाला वेगळ्या अनुषंगाने विचारत असेल, ते वेगळं नाव दिलं असेल, तर तुम्ही त्यावेळेस अडचणीत येऊ नये किंवा गोंधळात पडू नये, हा उद्देश त्या पाठीमागचा आहे। म्हणून मी जाणीवपूर्वक तुम्हाला ते दोन्ही नावं सांगतोय, ओके। द्वीपकल्पीय पठारी प्रदेश किंवा भारतीय द्वीपकल्प किंवा द्वीपकल्प म्हटलं तरीही एकच आहे, लक्षात घ्या, ओके। हा जो प्राकृतिक भाग आहे हिमालय, हा हिमालय आपण इकडे पाहिला होता, लक्षात घ्या, मी पुन्हा सांगतोय, हा झाला हिमालय, ज्याला उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश असं पण म्हणू शकतो। त्याच्यानंतर उत्तर भारतीय मैदाने आपण पाहिलं होतं, हे हिमालय पाहिला, त्याच्यानंतर उत्तर भारतीय मैदाने, इथून आपण अशा प्रकारचं हे उत्तर भारतीय मैदाने असं पाहिलेलं आहोत, हा झाला 2 नंबरचा, ओके। आता लक्षात घ्या, आता आपल्याला पाहायचं आहे द्वीपकल्प, हा तिसरा प्राकृतिक विभाग आहे, ओके। आता लक्षात घ्या, इथे एक पर्वतरांग आहे, अरवली पर्वतरांग, ओके, भारतातली सगळ्यात जुनी, याला लागून दिल्ली पर्वतरांग तसं मी तुम्हाला बोललो होतो, अरवली पर्वतरांग। आता लक्षात घ्या, इकडे पश्चिम घाट आहे, इकडे पश्चिम, तुम्हाला सांगितलं मी एखादी पर्वतरांग काढत असताना पर्वतरांग ही अशीच काढायला पाहिजे। ज्यावेळेस तुम्हाला नकाशा भरा हा प्रश्न पडेल, नकाशा भरा हा प्रश्न पडेल, त्यावेळेस तुम्ही अशाच प्रकारे सूचित लिहायचंय आणि याच सिम्बॉल मध्ये नकाशा भरायचा आहे। मी तुम्हाला, मला हे उभा आहे काढायला, बोर्ड काय मला फिरवता येणार नाहीये, बरोबर। म्हणून मी तुम्हाला असं झिगझॅग काढताना दाखवतोय, मी असा प्रकारचं काढत असतो, बरोबर, हे अशा प्रकारचं। हे काय आहे, हे झिगझॅग काढली, ही पर्वतरांग आहे। तुमच्या हातात नोटबुक असेल किंवा तुमच्या हातात मॅप असेल किंवा उत्तर पत्रिका असेल बोर्डामध्ये, त्यावेळेस ती तुम्हाला फिरवता येणार आहे, म्हणजे हा पश्चिम घाट काढायचा, मग तुम्हाला हात फिरवायचा आहे का, नाही, तुम्हाला तो फिरवून घेणार तो कागद, आणि तिथे या प्रकारचा डोंगर दाखवता येतो, हा आहे पश्चिम घाट, ओके। इकडे आहे हा अरवली पर्वत, हा अरवली पर्वत झाला, ओके। इकडे आहे पूर्व घाट, ओके, बघा हा पश्चिम घाट आणि हा पूर्व घाट, हे दोन घाट झाले, इकडे अरवली पर्वत झाला, हे झालं उत्तर भारतीय मैदान, ओके।
बघा आता अरवली पर्वत पश्चिम घाट पूर्व घाट उत्तर भारतीय मैदान आहे याचा मधला हा जो त्रिकोणाकृती भाग आहे हा त्रिकोणाकृती भाग म्हणजेच होय द्वीपकल्पीय पठारी प्रदेश किंवा द्वीपकल्प याला आपण म्हणू शकतो. म्हणजे बघा लक्षात घ्या उत्तरेकडे आहे उत्तर भारतीय मैदान वायव्येकडे आहे अरवली पर्वतरांग पश्चिमेकडे आहे पश्चिम घाट पूर्वेकडे आहे पूर्व घाट आणि उत्तरेकडे उत्तर भारतीय मैदान याच्या मध्ये हा त्रिकोणाकृती विसावलेला जो प्राकृतिक विभाग आहे या प्राकृतिक विभागाला आपण द्वीपकल्प असं म्हणतोय. कळते हा मधला भाग ऍक्च्युअल पाहता याचे पण दोन पार्ट केलेले आहेत. आपल्याला जरीही आपल्या सिलेबस मध्ये दिलेले नसतील तरी सुद्धा याचे दोन पार्ट्स केलेले आहेत. ओके कोणते दोन पार्ट आहे याचे बघा लक्षात घ्या. सिंपल आहे जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. इथून जी नर्मदा नदी अशा प्रकारची वाहत यायली इथून दोन पार्ट केले किंवा तिथेच आपल्याला काय दिसून येतो विंध्य पर्वत दिसून येतो. इथे जो विंध्य पर्वत आहे हा विंध्य पर्वत या विंध्य पर्वतापासून पण दोन भाग केलेले पाहायला मिळतात. ऍक्च्युली अजून एक एडिशनल तुम्हाला सांगतोय कोणत्या नदीने भारताचे दोन विभाग केलेत उत्तर भारत आणि दक्षिण भारत असा प्रश्न जर विचारला जात असेल तर त्याचं उत्तर काय असायला हवंय त्याचं उत्तर नर्मदा नदी असायला हवं. ओके पुन्हा एकदा लक्षात घ्या भारताचे दक्षिण भारत आणि उत्तर भारत अशा प्रकारचे दोन भाग कोणत्या नदीने केलेत असा प्रश्न ज्यावेळेस विचारला जाईल त्यावेळेस नर्मदा नदीने उत्तर लिहायला हवंय आणि भारताचे उत्तर भारत व दक्षिण भारत अशा प्रकारचे दोन भाग कोणत्या पर्वतरांगेने केलेले आहेत असा ज्यावेळेस प्रश्न विचारला जाईल त्यावेळेस मात्र उत्तर विंध्य पर्वतरांग असायला हवंय. म्हणून हे दोन विंध्य पर्वत आणि नर्मदा नदी या दोनही गोष्टी तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके असो तर इथून वरचा जो भाग आहे बघा आता हा जो भाग आहे हा पार्ट ओके हा भाग याला म्हणतात मध्यवर्ती उच्चभूमी. याला काय म्हणायचंय मध्यवर्ती उच्चभूमी हा एक पार्ट झालाय आणि हा जो आता राहिलेला आहे नर्मदा नदी आणि विंध्य पर्वताच्या दक्षिणेकडचा द्वीपकल्पामधलाच हा त्रिकोणाकृती प्रदेश याला म्हणायचंय दख्खनचे पठार. याला काय म्हणायचंय दख्खनचे पठार. आता लक्षात घ्या हे दोन पार्ट कशाचे झाले एक आणि दोन पार्ट या द्वीपकल्पाचे झाले किंवा द्वीपकल्पीय पठारी प्रदेश ज्याला आपण म्हणतोय त्याचे हे दोन पार्ट झालेले आहेत. इट्स क्लिअर. म्हणजे तुम्हाला लिहायला किती संधी मिळते मी जे बोलतोय त्या बोलण्यातून तुम्हाला लिहायला संधी किती मिळते ते लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे तुम्हाला टिपाद्या नावाचा प्रश्न पडत असेल बरोबर खरं तर टिपाद्या काही प्रश्न नाहीये तुम्हाला लक्षात घ्या तुमच्या स्वाध्याय मध्ये जरी दिलेला असला तुमच्या स्वाध्याय मध्ये दिलेला असला तरीही मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या कृती पत्रिका बघा. कृती पत्रिका नसेल समजली मला कॉलवर विचारा कशी आहे तर दोन मार्कचा क्वेश्चन तुम्हाला नाही आहे कृती पत्रिकेत एक मार्क तीन मार्क चार मार्क असा आहे प्रश्न पहिला दुसरा तिसरा चौथा हे सगळे एका मार्कावरचे आहेत म्हणजे चार 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 असे येतात पण जसं पहिला प्रश्न ऑब्जेक्टिव्ह टाईपच आहे चार सोडवायचे प्रत्येकाला एक मार्क असणार दुसरा प्रश्न चारच मार्काचा आहे चार सोडवायचे प्रत्येकी एक मार्क्स आहे लक्षात आले तसा प्रश्न पाचवा आहे प्रश्न पाचवा कोणतेही दोन सोडवा सहा मार्काला आहे आणि प्रश्न सातवा आहे प्रश्न सातवा आहे आठ मार्काला कोणतेही दोन सोडवा म्हणजे चार चार मार्काला तीन तीन पाचवा प्रश्न तीन तीन मार्क कळते का नाही तर एक मिनिट लक्षात घ्या प्रश्न पाचवा असा आहे. ओके या प्रश्न पाचवा किती मार्काला आहे सहा मार्क कसे केले डिवाइड तीन आणि तीन असे म्हणजे दोनच क्वेश्चन सोडवायचे कळलं का याच्या आधी चौथ्या प्रश्नापर्यंत कसं आहे चार सोडवायचे चार मार्काला आहे म्हणजे प्रत्येकी एकच गुण येतो एकच मार्क येतो म्हणून ते सगळे ऑब्जेक्टिव्ह टाईप मध्येच मोडतात. कळते प्रश्न पहिला आणि दुसरा काय आहे कसाही पडू शकतो प्रश्न पहिला आणि दुसरा मला कृती पत्रिका आता सांगायची नाही पण वेळ येते लिहायचं कसं याच्यावरून तिकडे सरकलोय आपण बाजूला हरकत नाही सरकू द्या ते पण महत्वाचंच आहे. रिकाम्या जागा भरा जोड्या लावा साखळी पूर्ण करा योग्य अयोग्य चूक दुरुस्त विधाने चुकीची ओळखा असत्य सत्य असत्य
ते दुरुस्त करून लिहा वगैरे हे जे सगळे टाइप्स आहेत हे पहिला दुसरा कोठेही पडू शकतं. तुम्ही म्हणसा नाही सर फिक्स पहिल्यापासून पडणार आहे तसं काहीही नाहीये. खूप जणांचं म्हणणं आहे आणि खूप लोकांचं म्हणणं आहे खूप शिक्षकांचंही म्हणणं आहे की रिकाम्या जागा पहिल्यातच पडणार आहे. हो पडणार आहे मी नाही म्हणणार आहे ओके. पण जर रिकाम्या जागा पडायच्याच नसतील तर एका चाकडी पूर्ण करा पहिल्या आणि दुसऱ्यात योग्य जोड्या जोडवा असं पण टाकू शकतात ना. मग रिकाम्या जागा मला कुठे प्रश्न पहिल्यावर नाही राहत. म्हणून सांगतोय पहिला आणि दुसरा प्रश्न ऑब्जेक्टिव्ह टाईप लक्षात ठेवायचा. प्रश्न मिटला आणि तिसरा प्रश्न हा ऑब्जेक्टिव्ह टाईप मध्येच जातो. प्रश्न चौथा हा कुठे येतो मग प्रश्न चौथा येतोय नकाशावर त्यात अ आणि ब असे दोन पडणार आहे. मग अ च काय भांगड आहे अ मध्ये एक प्रकार आणि ब मध्ये एक प्रकार म्हणजे एका ठिकाणी नकाशा बघून त्याच्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहायची आणि दुसऱ्यावर तुम्हाला सहा घटक सहा मुद्दे किंवा सहा पॉइंट दिले जातील ते तुम्हाला नकाशामध्ये भरायचे आहेत नकाशामध्ये दाखवायचे आहेत दर्शवायचे आहेत ओके. लक्षात येते असो तर म्हणून ते झालं एक एक मार्कला. प्रश्न डायरेक्ट पाचवा असणार आहे सहा मार्कला आणि प्रश्न सातवा असणार आहे आठ मार्काला असा चार आणि चार संपू चार चार आठ आठ आणि तीन अकरा तीन चौदा. त्या दिवशी मी तुम्हाला मागच्या पार्टमध्ये तुम्हाला बोललो होतो की चौदा मार्काचं डिस्क्रिप्टिव्ह लिहायचं आहे बाकी सगळं ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे. 26 मार्क्स हे डिस्क्रिप्टिव्ह नसून हे शॉर्ट क्वेश्चन्सवर आहेत म्हणजे डायरेक्टली ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्सवर आहेत असं समजून घ्या. म्हणून भूगोलात मार्क्स घेणं सोपं आहे आणि जाणंही तितकं सोपं आहे हे पण लक्षात असू द्या. कारण एक रिकामी जागा चुकली म्हणजे 39 वर आले हो 40 च्या तुम्ही हे पण लक्षात घेणं तेवढंच गरजेचं. म्हणून लक्षात असू द्या की ऑब्जेक्टिव्ह जरीही वाटलं तरीही ते तेवढंच इम्पॉर्टंट असतं कारण ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन जिथे जास्त असतात तिथे लवकर लवकर तुमचे मार्क्स खाल्ल्या जातात मीन्स मायनस होत चालतात हे पण लक्षात घ्यायला हवंय ओके. असो म्हणून जर द्वीपकल्प याच्यावर तुम्हाला प्रश्न इकडे कारणेद्यामध्ये पडत असेल प्रश्न पाचव्याच्या ठिकाणी तर तुम्हाला लिहायला सोपं गेलं पाहिजे. तीन मार्काचा क्वेश्चन मिनिमम 6 पॉइंट त्या ठिकाणी लिहिल्या गेले पाहिजेत तेव्हा तुम्हाला इथे तीन मार्क्स पडू शकतात. 6 पॉइंट सहा पॉइंटला तीन मार्क्स. तुम्ही म्हणाल सर गाईड्स मध्ये काही काही तीनच पॉइंट दिलेले असतात तीन मार्काच्या क्वेश्चनला असू द्या. त्यावेळेस पॉइंट हा मोठा असावा दोन तीन ओळींचा एक पॉइंट असावा तीन चार ओळींचा एक पॉइंट असावा मिनिमम दोन तीनचा पण खरं तर नाही तीन ते चार ओळींचा असावा तेव्हा तुम्हाला एक मार्क त्या पॉइंटला पडतो आणि मग तसे पॉइंट तीन लिहित असाल तर तीन मार्क पडायला काहीही प्रॉब्लेम नाही ओके. म्हणून तुम्हाला जर काही गाईड्स मध्ये कमी पॉइंट दिले असतील उत्तर छोटे दिले असतील ती उत्तर तुम्हाला वाढवावी लागणार आहे कारण जोपर्यंत ती उत्तर तुम्ही वाढवून लिहिणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला चांगल्या प्रकारचे मार्क्स हे मिळणार नाही. म्हणून काळजी घेणं हे तेवढंच गरजेचं आहे. म्हणून उत्तर कमी पडत असतील त्याच्या साठी ऍडिशनल गोष्टी सांगतोय म्हणजे तुम्ही द्वीपकल्प लिहिसाल त्यावेळेस त्यालाच तुम्ही भारतीय द्वीपकल्प किंवा द्वीपकल्पीय पठारी प्रदेश असं पण लिहू शकता म्हणजे असं म्हटल्या जातं हे वाक्य तुम्ही टाकू शकता. त्याचे दोन पार्ट पडतात एक मध्यवर्ती उच्चभूमी दुसरं दख्खनचे पठार असं म्हणू शकता. उत्तर वाढत चाललंय वामपट पसारा करायचा नाही हे पण तेवढंच महत्वाचं आहे ओके. नाहीतर मग उगाच एखादी सांगायला गेली गोष्ट त्या गोष्टीत मग लगेच त्यानं काय केली भाजी मग ती कशी खाल्ली मग ते किती घास केले मग किती मीठ टाकलं होतं मग किती मिरची पावडर टाकली नकोय एवढा वापर पसारा नकोय. अगदी ठराविक आणि विशिष्ट प्रमाणामध्ये ते लिहिणं गरजेचं आहे पण योग्य असेल तर या प्रकारचं लिहायला काहीही हरकत नाही चांगले मार्क्स पडू शकतील म्हणजे शकतीलच निश्चित ओके. असो या द्वीपकल्पाचे दोन मार्क पडतात मध्यवर्ती उच्चभूमी आणि दख्खनचे पठार अशा प्रकारचे ओके. बघा पुन्हा एकदा रिपीट करतोय इकडे अरवली पर्वतरांग आहे इकडे उत्तर भारतीय मैदान आहे पश्चिम घाट आहे पूर्व घाट आहे याच्यामध्ये हा वसलेला भाग आहे द्वीपकल्पीय पठारी प्रदेश. द्वीपकल्प एक पठार आहे आणि हे पठार असून अनेक पठारांची एक श्रृंखला बरोबर. भारताचा खूप मोठा भाग याने व्यापलेला आहे. भारतातला थोडासा पठारी प्रदेश आहे उंचवट प्रदेश आहे म्हणून त्याला आपण उच्चभूमीचा प्रदेश असं पण त्याला म्हणत असतोय लक्षात घ्या. याच्यामध्ये तुम्हाला इकडच्या प्रदेशामध्ये नागपूरचं पठार पाहायला मिळतं जे भारतातलं
नैसर्गिक खनिज संपत्ति ने संपन्न असलेला प्रदेश म्हणून ओळखला जातो छोटा नागपूर पठार। ओके, इथं तुम्हाला मेवाड असेल, माळवा असेल, बुंदेलखंड असेल, विंध्याचल बागेलखंड असेल, छोटा नागपूर पठार असेल, या पठारांची श्रृंखला पाहायला मिळते। इकडे तुम्हाला इकडे दक्षिण या दक्खनच्या पठारामध्ये इकडे महाराष्ट्र आहे, कर्नाटकचा भाग आहे, केरळचा थोडासा भाग आहे, तामिळनाडूचा, आंध्र प्रदेशचा आहे, तेलंगणाचा भाग आहे, इकडे थोडासा छत्तीसगडचा भाग आहे, तो थोडासा ओडिसाचा भाग आहे इकडे दक्खनच्या पठारामध्ये। ओके, म्हणून महाराष्ट्र पठार येतं, कर्नाटक पठार येतं, तेलंगणा पठार येतं, बरोबर, हे सगळे पठार इकडे येतात। म्हणून लक्षात घ्या याच्यामध्ये पठार कोणते कोणते येतात, मेवाड, मावा, बुंदेलखंड, विंध्याचल, बागेलखंड, छोटा नागपूर, महाराष्ट्र पठार, कर्नाटक पठार, तेलंगणा पठार, एवढी सगळी पठारांची श्रृंखला आपल्याला या दक्खन या द्वीपकल्पामध्ये पाहायला मिळते। ओके, आणि मिश्रित प्रदेश आहे, सगळ्यात सुपीक आहे अशातला भाग नाही, सगळ्यात नापीक आहे अशातला भाग नाही, का, कारण पठार आहे। त्याच्यानंतर बघा, ही नर्मदा नदी, खाली तापी नदी आहे, गोदावरी आहे, कृष्णा आहे, भीमा आहे, खाली कावेरी वगैरे आहे, इकडे पेनगंगा वेनगंगा वगैरे आहेत, बरोबर, किंबहुना इकडून सगळ्या गंगेच्या उपनद्या अशा इकडे वाहत गेलेल्या आहेत, सगळ्या गंगेच्या उपनद्या ह्या ज्या नद्या आहेत, नद्या नद्यांच्या खोऱ्यांचा प्रदेश सुपीक आहे। पण ही जी आता सांगितलेली मी थोड्या वेळापूर्वी सगळी मेवाड, माळवा, बुंदेलखंड, विंध्याचे, बागेलखंड, छोटा नागपूर, दक्खनचे पठार, कर्नाटक, तेलंगणा, ही जी सगळी पठार आहेत, इथं तेवढे सुपीक नदा नाहीये जेवढी नद्यांच्या खोऱ्यात। म्हणून असो हा मिश्रित भाग आहे, बरोबर, म्हणजे पठार झाली, त्या नद्या झाल्या, शिवाय बघा विंध्य आहे, सातपुडा आहे, हरिश्चंद्र बालाघाट आहे, बरोबर, सातमाळा अजिंठा डोंगर आहे, तर इकडे महादेव डोंगर आहे, इकडे शंभू महादेव डोंगर आहे, इकडे मैकल पर्वतरांग आहे, इकडे पश्चिम घाट आहे, इकडे पूर्व घाट आहे, ह्या सगळ्या डोंगररांगा आपल्याला पाहायला मिळतात, बरोबर, म्हणजे हे सगळे डोंगर, ही सगळी पठार, ह्या सगळ्या नद्या यांचा मिश्रित प्रदेश म्हणजे द्वीपकल्पीय पठारी प्रदेश असलेला पाहायला मिळतो। ओके, त्याशिवाय हा झाला थर्ड पार्ट, प्राकृतिक विभाग, कसला, भारताचा, भारताचा तिसरा प्राकृतिक विभाग। आता चौथा प्राकृतिक विभाग आहे मित्रांनो, पण चौथा प्राकृतिक विभाग पाहण्याच्या अगोदर आपल्या पुस्तकात काही प्रश्न दिलेत त्यांची सोडवून करूयात, कारण त्या प्रश्नांना सोडून आपल्याला पुढे सरकायचं नाहीये। तुमच्या या पेज नंबर 16 वर तुम्हाला इथे खाली द्वीपकल्प हा पॉईंट झाल्याच्या नंतर खाली काही प्रश्न दिलेत। प्रश्न इथे आहे पहिला, अरवली पर्वत कोणत्या दिशेला पसरलेला आहे। प्रश्न थोडासा माझ्या मते कॉम्प्लिकेटेड आहे, काय म्हणते, अरवली पर्वत कोणत्या दिशेला पसरलेला आहे। आता थोडस कॉम्प्लिकेटेड कसं आहे, आपण त्याला इकडे काय नैऋत्य कडून ईशान्येकडे पसरला आहे असं आपण म्हणू शकतो, आणि भारताच्या वायव्येला, म्हणून उत्तर लिहित असताना असं लिहूयात आपण, भारताच्या वायव्येला आहे, नैऋत्यकडून ईशान्येकडे पसरलेला आहे। ओके, प्रश्न दुसरा, अरवली पर्वत कोणत्या नद्यांचा जलविभाजक आहे, अरवली पर्वत। ओके, आता लक्षात घ्या, तुम्हाला दाखवतो, जास्त टेन्शन घ्यायची गरज नाहीये, हा नकाशा बघा 3.1 हा जो नकाशा आहे इथे अरवली पर्वत दिसून येतो, या अरवली पर्वताच्या वरच्या बाजूला मेवाड, मारवाड पठार जे आहे त्या मारवाड पठाराजवळ तुम्हाला लोणी नदी दिसून येईल, आणि अरवली पर्वताच्या खाली मेवाड पठार, मेवाड पठाराजवळ तुम्हाला बनास नदी दिसून येईल, बरोबर। म्हणून लोणी नदी आणि बनास नदी जल विभाजक म्हणजे काय, लक्षात घ्या, इथे जे जल विभाजक दिलेलं आहे, कन्फ्यूज व्हायची गरज नाही, जल विभाजक म्हणजे ही डोंगररांग आहे, बरोबर, सपोज हा डोंगर आहे आणि या डोंगरामुळे या डोंगराच्या शिखराच्या इकडचं पाणी इकडे आणि इकडचं पावसाचं पाणी इकडे, हे काय व्हायले, असं डिवाइड व्हायलेलं आहे म्हणजे जल विभाजन, बरोबर, पावसाचं पाणी असं डिवाइड होणे म्हणजे त्या पाण्याचं विभाजन होणे म्हणजे जल विभाजन। पण जल विभाजन करणारा जो घटक आहे त्याला आपण म्हणतोय जल विभाजक। ओके, तर इथे हा जो अरवली पर्वत आहे, इकडची जी बनास नदी आहे ती चंबळला जाऊन मिळते, नंतर ती चंबळ गंगेला, बरोबर, तर ही बनास नदी आणि इकडची लोणी नदी, या अरवली पर्वताच्या पश्चिमेकडचं पाणी पावसाचं कुठे झालं, लोणी नदीला, आणि पूर्वेकडचं पाणी बनास नदीला, बरोबर, म्हणून बनास आणि लोणी या दोन नद्यांना त्याचा या अरवली पर्वताच्या अरवली पर्वताच्या पायथ्याच्या पाण्याचा पुरवठा होतो, म्हणून त्या दोन नद्यांचा तो जलविभाजक आहे, कोणत्या, लोणी आणि बनास, असं उत्तर द्यावं लागेल। प्रश्न तिसरा आहे,
अरवली पर्वताच्या पूर्वेकडील पठारावरील पर्वतरांगांची नावे सांग. अरवली पर्वताच्या पूर्वेकडील पठारावरील पर्वतरांगांची नावे सांग. ओके, आता या अरवली पर्वताच्या पूर्वेकडील पठार जे आहे इकडे कोणते, मेवाड, माळवा, बुंदेलखंड, विंध्याचल, बागेलखंड, इथे काय छोटा नागपूर, ही सगळी काय झाली पठार झाली. पण तिथलच्या पर्वतरांगांची नावे सांगा. इथे काय विंध्य पर्वतरांग आहे, महादेव आहे, मैकल आहे. विंध्य, महादेव आणि मैकल अशी तीन त्यांची नावं सांगावी लागतील. प्रश्न पुढचा आहे, दख्खनच्या पठाराचा विस्तार कोणकोणत्या राज्यात दिसतो. दख्खनच्या पठाराचा विस्तार कोणकोणत्या राज्यात दिसतो, तर आता मी डिवायडेशन का सांगितलं याचं उत्तर तुम्हाला काढावं लागतं. कसं मग, दख्खनचे जे पठार आहे, दख्खनचे पठार महाराष्ट्र, कर्नाटक, थोडासा केरळचा भाग, थोडा तामिळनाडूचा भाग, आंध्राचा भाग, तेलंगणाचा भाग, छत्तीसगडचा भाग, थोडासा ओडिसाचा भाग. वन्स अगेन एकदा रिपीट करतोय, नोट करून घ्या, नसेल कळत व्हिडिओला पॉज करा आणि पॉज करून तुम्ही समजून घ्या, पुन्हा रिपीट करून थोडस मागे या, पुन्हा लक्षात घ्या. तरी पण मीच मागे जातो ना नित्य कुठाने केल्यापेक्षा, तर हरकत नाही. पुन्हा महाराष्ट्र, कर्नाटक, केरळचा थोडासा भाग, तामिळनाडूचा काही भाग, आंध्र प्रदेशाचा काही भाग, तेलंगणा, छत्तीसगडचा काही भाग आणि ओडिशाचा काही भाग. क्लिअर? महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, ओडिशा, याच्यामध्ये येतात दख्खनचे पठार, म्हणजे द्वीपकल्पाचा दुसरा पार्ट. ओके, पुढचा प्रश्न, दख्खनच्या पठाराच्या पश्चिमेस कोणती पर्वतरांग आहे. दख्खनची कोणती आहे, सह्याद्री किंवा त्याला पश्चिम घाट आपण म्हणतो. पश्चिम घाट म्हणा किंवा सह्याद्री म्हणा, कोणतंही म्हटलं तरी चालेल. पश्चिम घाटाची वैशिष्ट्ये सांगा. पश्चिम घाटाची वैशिष्ट्ये काय सांगतात, पश्चिम घाटाची वैशिष्ट्ये. हा पश्चिम घाट दक्षिणोत्तर पसरलेला आहे. काय सांगा, दक्षिणोत्तर पसरलेला आहे, अरबी समुद्राला समांतर आहे, किंबहुना पश्चिम किनारपट्टीला समांतर आहे असं पण सांगतोय. पुन्हा सांगतोय, दक्षिणोत्तर पसरलेला आहे, पश्चिम किनारपट्टीला किंबहुना अरबी समुद्राला समांतर पसरलेला आहे, दक्षिणेकडे जात असताना पश्चिम घाटाची उंची वाढत जाते. काय, पश्चिमेकडे जात असताना, सॉरी, दक्षिणेकडे जात असताना पश्चिम घाटाची उंची वाढत जाते. किनारपट्टी, पश्चिम किनारपट्टी आणि द्वीपकल्प यांची सीमा बनलेला आहे. त्याच्यानंतर अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर, इकडे काय अरबी समुद्र, इकडे काय बंगालचा उपसागर. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराचा जलविभाजक आहे, कारण याच्या पश्चिमेकडून उगम पावणाऱ्या नद्या अरबी समुद्राला येऊन मिळतात, तर पूर्वेकडून येऊन उगम पावणाऱ्या नद्या ह्या बंगालच्या उपसागराला मिळतात, म्हणून तो जलविभाजक आहे. लक्षात येते, दक्षिणोत्तर आहे, अरबी समुद्र किंवा पश्चिम किनारपट्टीला समांतर आहे, पश्चिम किनारपट्टी आणि द्वीपकल्प यांचा एक नैसर्गिक यांची सीमा बनलेली आहे, दक्षिणेकडे जात असताना त्यांची उंची वाढत जाते आणि बंगालचा उपसागर व अरबी समुद्र यांचा जलविभाजक आहे, अशी काही वैशिष्ट्ये याची सांगताय. ओके, नेक्स्ट, पश्चिम घाट व पूर्व घाट यांची तुलना करा. आता पश्चिम घाट आणि पूर्व घाट यांची तुलना करा असं सांगितलं, बरोबर. पश्चिम घाट हा पश्चिम किनारपट्टीला लागून आहे, पूर्व घाट पूर्व किनारपट्टीला लागून आहे. पश्चिम घाट हा एखाद्या कड्यासारखा किंवा भिंतीसारखा उभा आहे, तर पूर्व घाट मात्र तेवढा उंच नाहीये. पश्चिम घाटाची उंची जास्त आहे तुलनेत पूर्व घाटाची उंची जास्त आहे. पश्चिम घाट जास्त परिणामकारक आहे तर पूर्व घाट कमी परिणामकारक आहे, कारण पश्चिम घाटाला नैऋत्य मोसमी अडवून पश्चिम किनारपट्टीवर किंबहुना पश्चिम घाटाच्या पश्चिमेकडे जास्त पाऊस पडतो, तर पूर्व या हे जे नैऋत्य, एक एक्सप्लेनेशन देतो मी तुम्हाला, बघा काय होतं, पश्चिम घाट हे नैऋत्य मोसमी वारे असे चालले, आता नैऋत्य मोसमी वारे असे पण जातील, हे असे पण जातील, बरोबर. या पूर्व घाटाला अडवल्या जातील का जास्त प्रमाणात, नाही, त्या पश्चिम घाटालाच अडवल्या जातील. म्हणून या पश्चिम किनाऱ्यावर पाऊस, पश्चिम किनारपट्टीवर पाऊस जास्त प्रमाणामध्ये पडतो, बरोबर. म्हणजे नैऋत्य मोसमी वारे जास्त कशाला अडवले जातात, पश्चिम घाटाला अडवले जातात, म्हणून पश्चिम घाट हा पूर्व घाटापेक्षा जास्त परिणामकारक आहे असं.
ओके या पश्चिम घाटाला अडवून नैऋत्य मोसमी वाऱ्यामुळे भारतात पाऊस पडतो तर हेच नैऋत्य मोसमी वारे असे इकडे गेले की तर हिमालयाला अडवल्या जातात इकडून ते इकडे बंगालच्या उपसागरावर जातात बंगालच्या उपसागरावर पुन्हा असे परत फिरतात आणि जो मान्सून परतीचा काळ आपण म्हणतो तो आपण पाहणार आहे नेक्स्ट लेक्चर नेक्स्ट चॅप्टर मध्ये हे जे परतीचे वारे येतात ज्याला मान्सून परतीचा काळ असं म्हणलं जातं ते या तमिळनाडू राज्यामध्ये ते वारे या पूर्व घाटाला अडवल्या जातात त्याच्यामुळे हा जो पूर्व घाट आहे त्या पूर्व घाटाच्या पूर्वेकडे तामिळनाडूमध्ये पाऊस पडतो ओके म्हणजे पश्चिम घाटाला नैऋत्य मोसमी वारे अडवल्या जातात तर पूर्व घाटाला मान्सून परतीचे वारे जे आहेत ते परतीचे वारे अडवले जातात ओके पश्चिम घाटाच्या पश्चिमेकडे जून पासून सप्टेंबर पर्यंत पाऊस पडतो तर इकडे या पूर्व घाटाच्या पूर्वेकडे तामिळनाडूमध्ये अगदी ऑक्टोबर नोव्हेंबर या काळात किंवा नोव्हेंबर डिसेंबर या कालखंडामध्ये पाऊस पडतो ज्याला मान्सून परतीचा काळ असं आपण म्हणतो तेव्हा पाऊस पडतो ओके कारण याची उंची कमी आहे याची उंची जास्त पुन्हा हा जो पश्चिम घाट आहे तो जलविभाजक आहे पश्चिम घाटाच्या पश्चिमेकडची सगळ्या नद्या ह्या अरबी समुद्राला मिळतात तर पूर्वेकडील सगळ्या नद्या ह्या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात बरोबर पश्चिम घाट हा तुटलेला नाहीये सलग आहे फक्त या ठिकाणी एकच पालघाट खिंड जे आहे त्या खिंडीने तो इथं तुटलेला आहे बरोबर पण या पश्चिम घाटाच्या पूर्वेकडून उगम पावणाऱ्या सगळ्या नद्या अशा या पूर्व घाटाला छेदून त्या बंगालच्या उपसागरात जाऊन मिळतात लक्षात येते ही काही त्याची वैशिष्ट्ये सांगतात तुलना सांगतात पश्चिम घाटाला जलविभाजक का म्हणतात ते एक्सप्लेनेशन आता आलं पश्चिम घाटाला जलविभाजक का म्हणतात कारण पश्चिम घाट जो आहे त्या पश्चिम घाटाच्या पश्चिमेकडून उगम पावणाऱ्या सगळ्या नद्या या प्रकारच्या ह्या इकडे पश्चिमेकडे म्हणजे इकडे म्हणजेच अरबी समुद्राला जाऊन मिळतात आणि अशा पूर्वेकडून उगम पावणाऱ्या नद्या सगळ्या अशा इकडे बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात म्हणून इथून सगळा पाणलोट इकडे होतो तरी फक्त या किनारपट्टीचा इकडे होतो म्हणून त्याला जलविभाजक असे म्हणतात ओके एवढी प्रश्न जे आहे तुम्हाला दिलेली होती आता किनारपट्टीचा प्रदेश नेक्स्ट भारताचा जो चौथा प्राकृतिक भाग आहे तो आहे किनारपट्टीचा प्रदेश किनारपट्टीचा प्रदेश आताच जस्ट आपण थोडक्यात बोललो होतो पश्चिम घाट आणि पूर्व घाट असं दोन पश्चिम घाट एक आणि पूर्व घाट दोन आता लक्षात घ्या सेम त्याच्यावरच एक गोष्ट लक्षात घेणे की पश्चिम घाटाच्या पश्चिमेकडचा भाग आणि पूर्व घाटाच्या पूर्वेकडचा जो भाग आहे ते दोन भाग म्हणजे आहेत किनारपट्टीचा प्रदेश त्यालाच किनारपट्टीचा मैदानी प्रदेश असं पण म्हटलं जातं याच्यामध्ये मग दोन प्रकार पडतात कोणते पश्चिम किनारपट्टी आणि दुसरा आहे पूर्व किनारपट्टी एक काय पश्चिम किनारपट्टी आणि दुसरं आहे पूर्व किनारपट्टी एक पश्चिम किनारपट्टी दुसरा पूर्व किनारपट्टी किनारपट्टीचे दोन भाग पडतात ओके कारण भारत जो आहे भारताला गुजरात पासून इकडे पश्चिम बंगाल पर्यंत एवढा मोठा समुद्र किनारा लागला 7500 किलोमीटर लांबीचा तुमच्या पुस्तकामध्ये दिलेला 7500 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा भारताला लागला ऍक्च्युअल तो 7517 किलोमीटर आहे ओके पण आपल्याला 7500 दिलेला आहे पुस्तकात तोच घ्यायचा आहे त्याच्यामध्ये गुजरात असेल नंतर महाराष्ट्र गोवा कर्नाटक केरळ तामिळनाडू आंध्र प्रदेश ओरिसा पश्चिम बंगाल एवढ्या राज्यांना हा किनारपट्टी लाभलेला आहे किंवा किनारा लाभला आहे अरबी समुद्र हिंदी महासागर बंगालचा उपसागर लागून आहे एकूण 7500 किलोमीटर लांबीचा आहे ओके तर ही सगळी राज्य आहेत आता इकडचा आहे तो पश्चिम किनारा इकडचा आहे तो पूर्व किनारा म्हणजे पश्चिम किनारा कशाला लागून आहे मित्रांनो अरबी समुद्र ओके आणि पूर्व किनारा कशाला लागून आहे मित्रांनो बंगालचा उपसागर ओके पश्चिम किनारपट्टी अरबी समुद्र लागून पूर्व किनारपट्टी बंगालचा उपसागर म्हणजे लक्षात घ्या हा जो पश्चिम घाट आहे आणि इकडे जो अरबी समुद्र आहे हा पश्चिम घाट आणि या अरबी समुद्राच्या मधला हा जो दक्षिणोत्तर पसरलेला जो निमोलता पट्टा पाहायला मिळतो हा निमोलता पट्टा म्हणजेच पश्चिम किनारपट्टी होय क्लिअर
म्हणजे पश्चिम घाट आणि अरबी समुद्र ओके किंवा पश्चिम घाट आणि पश्चिम किनारा याच्या मध्ये दक्षिणोत्तर निमूळता जो मैदानी प्रदेश पसरला पाहायला मिळतो ज्याला आपण पश्चिम किनारपट्टीचा मैदानी प्रदेश असं म्हणू शकतो ओके आता हा पूर्व घाट आणि हा बंगालचा उपसागर हा पूर्व घाट आणि बंगालचा उपसागर यांच्या दरम्यान हा जो निमूळता पट्टा जो पाहायला मिळतो मैदानी प्रदेश जो पाहायला मिळतो दक्षिणोत्तर पसरला किंबहुना ईशान्येकडून नैऋत्येकडे असं आपल्याला ओके किंवा नैऋत्येकडून ईशान्येकडे असं म्हणून हा जो पट्टा आहे निमूळता मैदानी प्रदेश त्याला आपण म्हणतो पूर्व किनारपट्टीचे मैदान किंवा पूर्व किनारी मैदानी प्रदेश क्लिअर आहे हे दोन प्रकार झाले आता याच्यातली वैशिष्ट्ये वेगवेगळी आहेत पश्चिम किनारपट्टी आणि पूर्व किनारपट्टी आता ही पश्चिम किनारपट्टी आपण पाहूया पश्चिम घाटाच्या पश्चिमेकडचा प्रदेश जो अरबी समुद्रापर्यंत आहे जो दक्षिणोत्तर पसरला आहे अगदी गुजरात पासून इकडे कन्याकुमारी पर्यंत ज्याला आपण पश्चिम किनारी मैदानी प्रदेश किंवा पश्चिम किनारपट्टीचा प्रदेश असं आपण म्हणतो पश्चिम किनारपट्टी दंतुर आहे याच्या आधी घेऊन गेलेला शब्द काय आहे पश्चिम किनारपट्टी दंतुर किनारपट्टी म्हणून ओळखला जाते व्हॉट इज मीन की अशा प्रकारची म्हणजे काय आहे आता आठवत असेल तुम्हाला आता जास्त एक्सप्लेनेशन देणार नाही याच्या आधी दिलं होतं काय आहे भूशीर खाडी भूशीर खाडी भूशीर खाडी भूशीर खाडी भूशीर खाडी इथे दिसत नाहीये तुम्हाला पाठीमागचा व्हिडिओ तुम्ही एकदा पुन्हा पहा समजत नसेल तर इथे दिसत नसला तरीही इथे असा भाग आहे असा झिगझॅग सारखा ही हा किनारा सरळ नाही ओके मग हा जो अशा प्रकारचं म्हणजे हे पुढे आलेलं जे तोंड असतं जमिनीचं त्याला भूशी म्हणतो आपण असं पण इथं छोटं असतं हे झाला द्वीपकल्प मोठा आहे म्हणून सांगितलं तुम्हाला द्वीपकल्प अर्थात भूशीर खाडी ह्या संकल्पना ओके आणि हा जो एकूण पाण्याचा निमूळता भाग सपोज हे घ्यायचे बरोबर हा पाण्याचा निमूळता भाग इकडे मध्ये घुसलेला आहे जमीन ही झाली खाडी आणि हा जमिनीचा भाग निमूळता बाहेर आलेला आहे हे झालं भूशीर ही भूशीर खाडी भूशीर खाडी भूशीर खाडी अशी ही एक श्रंखलाच पसरलेली आहे या पश्चिम किनारपट्टीवर म्हणून पश्चिम किनारपट्टीला दंतूर किनारपट्टी असं म्हटलं ओके आता लक्षात घ्या ही जी पश्चिम किनारपट्टी आहे पश्चिम किनारपट्टीवर अजून काही संकल्पना पाहायला मिळतात अजून एक सांगतो खाजन हे पण पाहायला मिळते खाजन खाजन काय असतं लक्षात घ्या सांगतो थोडक्यात हे बघा इकडे जमीन आहे इकडे पाणी आहे म्हणजे इकडे अरबी समुद्र इकडे भरत आहे सरळ सरळ समजून घ्यायचं ओके आता पाण्याच्या लाटा अशा जाणार आहेत ओके सपोज याच्यातून एक इकडून अशी छोटीशी नदी वाहत येत होती इकडे येथून समुद्राला मिळत होती आता लक्षात घ्या हे जे इथं हे भूशीर पुढे आणलं दिसून येईल तुम्हाला आता जर तुम्ही समोर असता तर तुम्हाला हे एक्सप्लेनेशन द्यायला अजून इझी गेलं असतं पण तुम्ही समजून घेऊ शकाल अपेक्षा करतोय हे जे भूशीर दिसतंय हे साहजिकच आहे इकडे 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 हे असं इथे या भागात इथे जरी पाणी असलं इकडे पाणी घुसलेलं असलं तरी सुद्धा या ठिकाणी हे जे मी डॉट डॉट केलेले आहेत या ठिकाणी पाणी हे जास्त खोल नसणार खोल नाही तिथे पाणी तिथे पाणी उथळ आहे कारण तिथे बरीचशी वाळूच असलेली कारण लक्षात घ्या हे भाग पुढे आलेला आहे का हा उगाच भाग पुढे आलाय का नाहीये ना तो उथळ आहे म्हणून तर पुढे आला इकडे खोल आहे इकडे पण खोल बरोबर हा इतकाच पट्टा असा हा असाच पट्टा उथळ आहे म्हणून तर हा इतका भाग खाली आलेला वर दिसतो आपल्या तुझं अरे लक्षात म्हणून लक्षात घ्या इथे भाग उथळ आणि जिथे पाण्यामध्ये इथे भाग उथळ असतो ज्यावेळेस पाण्याचा प्रवाह चालत असतो जिथे भाग उथळ असेल जमिनीचा पाण्यात त्या ठिकाणी पाण्याने वाहून आणले अवसाद हे साचत असतात तुम्ही बघा ओके नदीच्या मधल्या भागीच नदीने वाहून आणलेले अवसाद तरी साचतात का नाही किनाऱ्याकडे साचतात कारण किनाऱ्याकडे नदीची खोली ही कमी असते बरोबर म्हणून कमी खोलीच्या ठिकाणी पाण्याने वाहून आणलेले अवसाद हे साचत असतात हे समजून घेणं गरजेचं आहे मग तसंच इथं खोली कमी आहे ना तर इकडून आलेल्या ज्या समुद्राच्या लाटा आहेत त्या इथे मंदावतात अजून एक गोष्ट लक्षात घ्या ज्यावेळेस पाण्याचा प्रवाह मंदावत असतो त्यावेळेसच पाण्याने वाहून आणलेले अवसाद हे साचत असतात ज्यावेळेस पाण्याचा प्रवाह मंदावत असतो त्यावेळेस त्या पाण्याने वाहून आणलेले अवसाद हे साचत असतात संचयित होत असतात तिथे थांबत असतात ओके मग लाटा ज्यावेळेस या ठिकाणी मंदावतात
त्या ठिकाणी या लाटाने वाहून आणलेले अवसाद असे साचायला लागतात. हळूहळू ते पुढे 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 सरकत होतं. एक दिवस हा भाग पूर्ण पॅक होऊन जातो. मग इकडं हा जो भाग आहे हा समुद्राचा खऱ्या पाण्याचा भाग होता, हा वेगळा झाला. बरोबर, एक प्रकारचं सरोवर तयार झालं. बरोबर, हे सरोवर म्हणजेच खाजण होय. आणि याच्यात जे साचलेलं पाणी असतं त्या साचलेल्या पाण्याला आपण म्हणतो पश्चजल. काय म्हणतो? पश्चजल. ही सरोवर अशा प्रकारची पश्चिम किनारा अनेक पाहायला मिळतात. केरळमध्ये सगळ्यात मोठं सरोवर आहे खाजणाचं, ज्याला नाव आहे वेंबनाड सरोवर. केरळमध्ये खाऱ्या पाण्याचं सगळ्यात मोठं सरोवर असं आपण ते म्हणतो ते आहे खाजण. ओके, त्याच्यात साचले खाजणात साचलेलं जे पाणी असतं त्याला आपण पश्चजल असं म्हणतो. इकडे केरळमध्ये तसं पश्चजलाचं किंवा खाजणाचं मोठं उदाहरण म्हणजे वेंबनाड होय. तर अशी खाजण, पश्चजल, दंतूर किनारपट्टी, अनेक भूशिर, अनेक खाड्या, अशा प्रकारच्या अनेक गोष्टी या पश्चिम किनारपट्टीवर पाहायला मिळते. शिवाय हा जो पश्चिम घाट आहे, पश्चिम घाटाच्या पश्चिम घाट जो आहे त्या पश्चिमेकडून उगम पावणाऱ्या सगळ्या नद्या अरबी समुद्रात जाऊन मिळाल्या. त्या दिवशी सांगितल्याप्रमाणे त्या काय लोडिंग गेअर साठून हा पश्चिम घाट चढून तिकडे जातील का हो इकडे? नाही, त्या इकडेच वाहणार आहेत. बरोबर ना? असं लक्षात घ्या. हे इथे आहे, हा सपोज पश्चिम घाट आहे, पश्चिमेकडून उगम पावणारी सगळं अरबी समुद्रात जाणार आहे. बरोबर, म्हणून पश्चिमेकडून उगम पावणारी सगळी सगळ्या नद्या ह्या अरबी समुद्राला जाऊन मिळतील. मग साहजिकच इथे अहो जास्तीत जास्त रुंदी जी आहे ना या किनारपट्टीची ही 100 किलोमीटर आहे. 100 किलोमीटर पेक्षा जास्त रुंदी नाहीच. म्हणून नद्यांची लांबी असून असून 100 फार वेळी वाकली वेळी वाकली, तसं तर 150-150 किलोमीटर त्याच्यापेक्षा लांब नद्या नाहीयेत. बरोबर, मग नद्या जर जास्त लांबून येत नसतील तर नद्या जवळून वाहत येतात 100-150 किलोमीटर वरून. 100-150 किलोमीटरवरून वाहत येत असेल तर खूप मोठं पाणी त्यांना मिळणार नाही. ज्या दिवसात पाऊस पडतो त्याच दिवसात त्यांना पाणी मिळतं त्या नद्यांना. म्हणून या पश्चिम किनारपट्टीवरच्या सगळ्या नद्या ह्या मोसमी आहेत असं म्हटल्या जातं. सगळ्या नद्या कशा आहेत? मोसमी आहेत. प्लस त्या अशा या पश्चिम घाटावरून जोरात वाहत येतात. पश्चिम घाटाचा उतारा, कारण पश्चिम घाटाचा पश्चिमेकडचा जो उतारा आहे तो कड्यासारखा, तो जास्त उतार आहे. म्हणून जास्त उतार असल्यामुळे नद्यांचा वेग सुद्धा खूप जास्त असतो. म्हणून त्या द्रुत प्रवाह आहेत, त्या द्रुत प्रवाही आहेत असं म्हणू शकतो. द्रुत आपण द्रुत मार्ग नाही का म्हणत, एखाद्या महामार्गाला हायवेला स्पीड आहे जसं द्रुत महामार्ग असं आपण म्हणतो. म्हणजे खूप वेगवान नद्या आहेत, कारण त्या उतारून वाहतात ना. आणि मोसमी आहे ना, कारण ज्या काळात पाऊस पडतो त्याच काळात त्या वाहतात, कारण खूप लांबून वाहत नाहीत ना, म्हणून पाण्याचा पुरवठा जास्त होत नाही. ओके, द्रुत प्रवाह येतात, कमी लांबीच्या येतात, मोसमी नद्या येतात आणि एकमुखी नद्या येतात. कारण इकडून त्या जास्त उतारावरून वाहत येतात, म्हणून जशा वाहत आल्या तशा त्या सरळकन जाऊन कशाला मिळतात? अरबी समुद्राला. एकच तोंड असतं, एकाच तोंडातून त्या अशा अरबी समुद्राला येऊन मिळतात. ओके, म्हणून तर त्यांच्या नद्या मुखाशी अशा प्रकारच्या खाड्या तयार होतात म्हणतात या खाड्या. ओके, त्या पश्चिम किनारपट्टी इथे सपोज ही पश्चिम किनारपट्टी त्या अशा एकाच उभार फक्त मुख त्या नदीचं असं, जिथे ती समुद्राला मिळते तिथं त्या नद्यांची मुख अशी मोठी होतात. अशी ती अरबी, इकडे अरबी समुद्र आहे, इकडे जमीन आहे असं कन्सिडर करूया. ती अशी ज्यावेळेस येऊन मिळते फक्त मुख तिचं मोठं होतं, कारण प्रवाह जोरात असतो. म्हणून थांबण्याची गरज नाहीये, समुद्राच्या लाटांना लोटून ती मध्ये घुसते अरबी समुद्रात. ओके, म्हणून त्या एकमुखी नद्या, एकमुखी नद्या, मोसमी नद्या, द्रुत प्रवाही, कमी लांबीच्या आहेत. बरोबर, दंतूर किनारपट्टी त्या खाड्या आहेत, पश्चजल आहेत. बरोबर, आणि खारफुटीची वृक्ष, पश्चजल खूप जास्त प्रमाणात असल्यामुळं ओके खारफुटीची वृक्ष, ज्याला कच्छ वृक्ष ज्याला आपण म्हणतो किंवा खारफुटीची वृक्ष, याची वनं आपल्याला पश्चिम किनारपट्टीवर जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळतील. ओके, शिवाय हा जो पश्चिम घाट आहे या पश्चिम घाटाच्या काही श्रंखला इकडे या पश्चिम किनारपट्टीमध्ये घुसलेल्या तुम्हाला पाहायला मिळते. इकडे आडव्या स्वरूपात अशा प्रकारची. आता ही पूर्व किनारपट्टी, पूर्व किनारपट्टीचं एकच सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य लक्षात असू द्यायचं. कोणतं? त्रिभुज प्रदेश. काय असतं रे त्रिभुज प्रदेश मित्रांनो? सांग, त्रिभुज प्रदेश त्या दिवशी सांगितलं होतं थोडक्यात, पण जास्त नव्हतं. त्रिकोणाकृती. ओके, त्रिभुज प्रदेश समजून घ्यायचंय थोडस, तुम्ही थोडस डोक्याचा कस लावायचा आहे तेव्हा तुम्हाला ते समजेल. सपोज आता
हा किनारा आहे, आपण इकडची पूर्व किनारपट्टी पाहतोय, बंगालच्या उपसागराला समांतर आहे, या पूर्व किनारपट्टीला लागून आहे, पूर्व घाट आणि पूर्व किनारा याच्या दरम्यान अगदी पश्चिम बंगाल पासून कन्याकुमारी पर्यंत पसरलेला जो किनारा आहे त्यालाच आपण पूर्व किनारी मैदानी प्रदेश असं म्हणतोय. आता हा इकडे बंगालचा उपसागर, इकडे भारत आहे असं कन्सिडर करूया, ही एक नदी आहे असं कन्सिडर करूया, खूप लांबून वाहते आहे. आता ही जी नदी आहे अशी लांबून वाहत आलेली आहे. आता लक्षात घ्या, हा जो पूर्व किनारा आहे हा सगळा गाळाच्या संचयनाने तयार झालाय, कारण हे बघा गोदावरी कृष्णा कावेरी ह्या ज्या नद्या आहेत इकडे महानदी, या नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाचं या ठिकाणी संचयन होतं आणि त्या संचयनातून या प्रदेशाची निर्मिती झालेली. क्लियर आहे? आता बघा लक्षात घ्या, इथे लांबून नद्या वाहतेल्या गाळाचं संचयन व्हायलंय म्हणजे प्रदेशाचा उतार हा मंद स्वरूप. प्रदेशाचा उतार जर मंद असेल तर नद्या कशा वाहणार? त्या संत वाहणार. आता पाठीमागे खूप जास्त प्रमाणात पाऊस पडला, नदीत पाण्याचा प्रवाह वाढला, इकडून लाटांचा मारा, पाणी लवकर बंगालच्या उपसागरात घुसेल का? घुसणार नाही. इकडे का घुसत होत? कारण इकडे उतार खूप जास्त होता म्हणून सरपण पाणी घुसत होतं, पण इकडे उतार कमी आहे म्हणून पटकन पाणी मध्ये घुसणार नाहीये, लाटांचा उलट मारा. क्लियर आहे? मग अशा वेळेस एकूण लाटांचा मारा, एकूण पाठीमागच्या पाण्याचा वेग, त्यामुळे नदी एकूण एक वेगळी अशी नदी तयार करते. ही जी वेगळी नदी निघालेली असते तिला आपण वितरिका असं म्हणतो. नदीपासून वेगळी झालेली नदी म्हणजे वितरिका होय. नदीपासून वेगळी झालेली नदी म्हणजे वितरिका होय. क्लियर आहे? आता अशी वितरिका तयार होते. काही काळानंतर पुन्हा हीच जर परिस्थिती अशी पावसाची तयार झाली तर पुन्हा एकूण एक वितरिका तयार होते. अशी काळाने अशा अनेक वितरिका तयार होतात. कुठे? या पूर्व किनारपट्टी. ओके, हा बघा कसा झाला त्रिकोणाकृती. काय? जमीन पाणी जमीन पाणी जमीन पाणी अशी सगळी प्रक्रिया आहे. बरोबर? म्हणजे बघा हात आहे ना ती असा या प्रकारची. बरोबर? अशा प्रकारे त्रिकोणाकृती म्हणून याला आपण म्हणतोय त्रिभुज प्रदेश. बरोबर? आणि ह्या सगळ्या इकडे गोदावरी कृष्णा कावेरी महानदी या नद्यांनी वाहून या प्रत्येक नद्यांनी वाहून आणला जो गाळ आहे या किनारपट्टीवर तो संचयित झालाय आणि या प्रत्येक नदीनं मुखाशी अशा प्रकारचा त्रिभुज प्रदेश तयार केलेला पाहायला मिळतो. क्लिअर आहे? तर अशा प्रकारचा त्रिभुज प्रदेश इकडे पाहायला मिळतो, गाळाच्या संचयनाने तयार झालेला प्रदेश आहे. त्याला कोरोमंडलचा किनारा असं पण आपण त्याला इकडच्या भागाला कोरोमंडलचा किनारा असं सुद्धा म्हणत असतो. ओके, हा झाला भारताच्या किनारपट्टीचा प्रदेश. ओके, भारताचा एक प्राकृतिक विभाग बाकी आहे, तो आहे पाचवा ज्याला आपण बेटे असं म्हणतो. ओके, ही बेटे दोन प्रकारचे आहेत. बेटे दोन आहेत, एक अरबी समुद्राचे बेटे आहेत आणि दुसरी आहेत बंगालच्या उपसागरातील बेटे. अरबी समुद्रातील बेटे आणि बंगालच्या उपसागरातील बेटे अशी दोन आहे, लक्षात घ्या. इकडे आहेत बंगालच्या उपसागरातील बेटे, इकडे आहेत सॉरी इकडे अरबी समुद्रातील बेटे, इकडे बंगालच्या उपसागरातील बेटे. खरं तर बेटांचे तीन प्रकार, भारताचाच भाग आहेत बेटे, हे भारताचा भाग आहेत पण भारताच्या मुख्य भूमीपासून थोडीशी दूर असतील. त्याचे तीन प्रकार पडतात. एक किनाऱ्याजवळची बेटे, मुख्य हे जे पश्चिम किनारा आणि पूर्व किनारा याला लागून अशी काही जवळ असतील. ओके, अशी अशी काही जवळ याला म्हणतात किनाऱ्या लगतची बेटे. नंबर दोन अरबी समुद्राची बेटे. नंबर तीन बंगालच्या उपसागराची बेटे. ओके, आता बघा ही जी बेटे आहेत अरबी समुद्रातील बेटे. ओके, आता ही सगळ्यात याच्या तुलनेत जर विचार केला तर खूप छोटी आहे. ओके, यांची सगळ्यात जास्त उंची जर म्हणलं तर 5 मीटर पर्यंत आहे. 5 मीटरपेक्षा कोणत्याचीही जास्त उंची नाही. आणि बऱ्याचशा बेटांवर याच्यापैकी मला वाटतं 36 बेटे इथे आहे एकूण, त्याच्यापैकी काही बेटांवर मानवी वस्ती होती आहे आजही आहे आणि भारत शासनाने पर्यटनाच्या दृष्टिकोनातून याचा बराचसा विकासही केलेला दिसून. ओके, इकडे नारळाची दोरी वगैरे किंवा नारळ वगैरे हे अशा प्रकारचे आणि पर्यटन वगैरे अशा प्रकारचे व्यवसाय विशेषत्वाने आहेत. शंख शिंपले यांचे व्यवसाय मासेमारी व्यवसाय ही सांगतात. इकडे जे केरळचं कोचीन हे शहर आहे या शहराला ती समुद्र मार्गे जोडलेली आहे. कवरत्ती ही याची राजधानी आहे.
या लक्षद्वीप, अमनदीवी, मिनिकॉय अशा अनेक बेटांचा हा समूह आहे। लक्षद्वीप बेटे म्हणून आपण याला ओळखतो। ही प्रवाळांची कंकण द्वीपे यापासून बनलेली आहे असं म्हटलं जातं। प्रवाळांची कंकण द्वीपे म्हणजे काय, जिथे जमिनीचं थोडंसं शिर वर आलेलं असलं हे आपल्याला वर असं दिसतं बरोबर, पण हा असा भाग असतो बरोबर। हे बघा हा समुद्र आहे आणि हे समुद्रातला थोडासा हा वर आलेला भाग आहे। आता हे आपल्याला एवढंच दिसतं, पण याच्या भोवती असं काय होतं, हळूहळू प्रवाळ येऊन शिकडतं। प्रवाळ एक जलपर्णी वनस्पती अशी, आणि प्रवाळ ही वनस्पती का मृत झाली की अतिसंवेदनशील वनस्पती असते। थोडंसं टेम्परेचर वाढलं की ती डेड होते आणि मेली की ती याच्या भोवती काय होते, चिकटते। चिकटले तिचा एक प्रकारचा खडक तयार होता, एक खडकासारखा कडक भाग होतो तयार होतो म्हणजे, आणि ती अशा प्रकारची कंकणासारखी या बेटांच्या भोवती ती प्रवाळ चिकटतात। म्हणून यांना आपण प्रवाळांची कंकण द्वीपे असं म्हणत असतो। आता ही इकडची अंदमान निकोबार बेटे, अंदमान निकोबार बेटे, अंदमान आणि निकोबार असे त्याचे दोन प्रकार पडतात। अंदमान आणि निकोबार असे पडतात। पुन्हा अंदमानचा मोठा अंदमान, छोटा अंदमान असं, पुन्हा उत्तर अंदमान, मध्य अंदमान, दक्षिण अंदमान अशी पण पडतात। जे उत्तर अंदमान आहे इकडचा जो अंदमान बेट आहे, अंदमान आणि निकोबार बेटे याच्यामधून तुम्हाला 3.1 मध्ये दिसून येतं, 10 अक्षांश खाडी किंवा 10 अंश खाडी, अंदमान आणि निकोबार बेटे 10 अंश खाडीने विभागल्या गेलेली आहेत। म्हणजे 10 अंश उत्तर अक्षपथ तिथून गेलेला आहे, म्हणून याच्या मधातल्याला 10 अंश खाडी किंवा 10 अक्षांश खाडी असं म्हटलं जातं, ज्याच्यामुळे अंदमान बेटे आणि निकोबार बेटे ही विभागल्या गेले। जी अंदमान बेटे आहेत ती अंदमान बेटे ही जलमग्न पर्वतरांगेची शिखरे आहेत। आता लक्षात घ्या, पुन्हा इथल्या सारखं सांगतो तुम्हाला, ही एखादी अशी पर्वतरांग असते पसरलेली आणि हा समुद्र आहे असं। ओके, आता तुम्हाला फक्त हा भाग दिसणार आहे बरोबर नाही, हे भाग तुम्हाला दिसतो, हे खालचा भाग दिसणार आहे का नाही, कारण लक्षात घ्या जशी तुम्हाला बाजूची प्रकृती दिसून येते, जमीन दिसून येते, सेम तशाच प्रकारची जमीन ही समुद्राच्या खाली पण असते। मग जशा आपल्याकडे पर्वतरांगा असतात तशाच पर्वतरांगा या समुद्राच्या खाली असणार बरोबर, आणि मग फक्त पाण्याच्या वर दिसलेली त्या पर्वतरांगाची शिखर असतात ती शिखर तुम्हाला दिसतात, ती शिखर म्हणजेच तुम्हाला वाटतात बेटर। बेटे म्हणजे असं काही वेगळे भाग नसतो बरोबर, म्हणून ही आहेत जलमग्न पर्वतरांगेची शिखरे। आणि काही ज्वालामुखींची शिखरे आहेत, ज्या वेळेस केंद्रीय ज्वालामुखीचा उदय होत असतो त्यावेळेस तो केंद्रीय ज्वालामुखी जो असतो तो मुखाशी काय करतो, शिखर तयार करत असतो। तसं एक बॅरन बेट हे पाहायला मिळतं उत्तर अंदमान जवळ, तुम्हाला पाहायला मिळतं बॅरन बेट। हे बॅरन बेट म्हणजे भारतातील जिवंत ज्वालामुखीचं उदाहरण आहे। ओके, नेहमी तिथून ज्वालामुखी हा थोडा थोडा बाहेर पडतो, सुवासला वगैरे थोड्या थोड्या प्रमाणात। ओके, तर ही अंदमान बेटे जी आहेत ती जलमग्न पर्वतरांगेची शिखरे असलेली पाहायला मिळते। निकोबार बेटातील दक्षिणेकडची जी आहेत ती मात्र या लक्षद्वीप बेटासारखी काही प्रवाळांची कंकण द्वीपे सुद्धा असलेली असं पाहायला मिळते। ओके, यांची पोर्ट ब्लेअर ही राजधानी आहे आणि अंदमान निकोबार बेटाच्या अति दक्षिणेला इंदिरा पॉइंट हे भारताचं दक्षिण टोक आहे। हे पोर्ट ब्लेअर इकडे विशाखापट्टणम, इकडे कोलकाता आणि इकडे चेन्नई या तिघांशी जलमार्ग आणि हवाई मार्ग यांना ते जोडलेली पाहायला मिळतात। या लक्षद्वीप बेटांपेक्षा अंदमान निकोबार बेट ही मोठी आहेत, प्रमाणाने जास्त आहेत, जास्त प्रदेशावर लोकवस्ती सुद्धा असलेली पाहायला मिळते। निकोबार बेटांवर काही प्रमाणात सेंटिनेगल नावाच्या आदिवासी जमाती पण आपल्याला पाहायला मिळतात। ओके, तर असो ही जी अंदमान निकोबार बेट आहेत त्या निकोबार बेटातील आदिवासी ज्या जमाती येतात त्या भारत शासनाने पर्यटनाच्या दृष्टीने विकसितही केलेल्या पाहायला मिळतात आणि पर्यटनासाठी सुद्धाही फेमस असलेली पाहायला मिळतात। किंबहुना भारत शासनानेच काही व्यवसाय तर तिकडे विकसित केलेत पण पर्यटनाचा व्यवसाय इकडे पण आणि इकडे पण जास्तीत जास्त विकसित केलेला पाहायला मिळतोय। ओके, तर भारताचा हा एक महत्वाचा प्राकृतिक विभाग होता बेटे, तो सुद्धा झाला। अशा प्रकारे हिमालय, उत्तर भारतीय मैदाने, द्वीपकल्प, किनारपट्टीचा प्रदेश आणि बेटे हे जे भारताचे 5 प्राकृतिक विभाग आहेत, हे 5 प्राकृतिक विभाग इथे संपत आहेत। ते आपण खूप अल्पावधीत पाहिले असं म्हणावं लागेल, कारण जर खरंच एक्सप्लेनेशन देत बसलो तर खूप खूप आणि खूप साऱ्या गोष्टी यामध्ये आहेत त्या सुद्धा सांगता येतील, हरकत नाही। याच्यानंतर जो ब्राझील आहे त्या ब्राझीलची प्राकृतिक रचना पाहणार आहे, त्याचे सुद्धा भारतासारखे 5 प्राकृतिक विभाग केलेले आहेत, ते तोपर्यंत तुम्ही वाचून घ्यावे, आपण नेक्स्ट पार्ट मध्ये तो पाहूया। ओके, धन्यवाद।